आणि मित्रांनो, इकडे बघा, सकाळचा 7 वाजले आहेत आणि हा गावचा सगळा परिसर आता एन फेब्रुवारी आहे. आज जवळजवळ 18 फेब्रुवारी तारीख आहे. उद्या शिवजयंती आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊस पडला आहे. मित्रांनो, हवामान खात्याने सांगितलं होतं पाऊस पडणार आहे, पाऊस पडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर ग्रामीण जीवनमान जो गावाकडचे ब्लॉग आहेत ते घेऊन येणार आहोत आणि आज आपण दाखवणार आहोत गायांच्या धारा, त्यानंतर शेतकऱ्यांची सकाळ कशी असते, काय कामं असतात सकाळचे, हे सगळं पाहणार आहोत. मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता, तिकडे तुम्हाला थोडा साऊंडचा आवाज येईल. लग्न घर असल्यामुळे तिकडून आवाज येतो आहे. सकाळी सकाळी गाणी लावलीत. इकडे फेब्रुवारीचा मिड फेब्रुवारी असल्यामुळे गहू थोडा तक करपाय लागलेला आहे, म्हणजेच गहू काढण्याला आता 15 दिवसामध्ये सुरुवात होईल. आणि इकडे हे बघा मित्रांनो, सकाळचं फ्रेश हवामान आणि त्याच्यामध्ये तिकडे धुकं पडलं आहे पावसामुळे. आता एरवी नाही पडत पण पावसामुळे पडले. आणि हे बघा शेळी. तर इकडे आत्ताच नुकतेच गाया गोठ्यातून बाहेर बांधल्या, आता या दिवसभर बाहेरच असणार. आणि हे बघा धारा, इथं आमची आई धारा काढणार आहे आता. आणि तिकडे बघा वासरं आता बाहेर बांधून त्यांना खाल टाकलं आहे. आणि तिकडे शेळीन करडू. इकडे चालू आहे शेणकूर. कॅमेरा खातेस काय? अरे कॅमेरा खाऊ नकोस. आणि हे ह्या पाठीची आहे. आणि इकडे आमचा काळ्या कुत्रा. आणि इकडे भाला बांधला मित्रांनो, भाला. हे बघा भाला बांधण्याची पद्धत म्हणजे का, तर का आई सांग, भाला का बांधतात? पाय उचलत नाही आणि सांडत नाही, पाय उचलत नाही म्हणून बघा, जेणेकरून धार काढताना बादली किंवा काय ठेवलं खाली तर तिने लात मारू नये म्हणून. हे बघ भाला बांधला. तोंड जाडतो का माझं? हां तोंड जाडतो का? म्हणजे बघा धार. किती चारी गायांचं म्हणून किती लिटर निघतं दररोजचं? चारी गायांचं म्हणजे आता 8000 गाय. तरी पण ज्या सीझनमध्ये किती निघायचं म्हणजे नवीन असताना? हे बघा गाय हलत नाही अजिबात. ते काय काय दोन आता करतात ना, असे बादले ख्याल ठेवून राब 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 करतात ना. म्हणजे गायांच्या खाद्यानुसार खाद्यामध्ये फरक पडतो का, दुधामध्ये फरक पडतो का? पडतो. काय खाल्लं जास्त दूध देतात? पेंड मका. पेंड आणि मका आणि ऊसाचं वाढ वगैरे खाऊन जेमती वाढतात. दोन टाइम दार काढायच्या. सकाळी पासून शेतकऱ्याचं कसं हे असतं?
उठल्या उठल्या काय करतात गायांसाठी किंवा ह्यासाठी? उठल्या उठल्या शेणाग आज रात्रभर शेण पडलेला असतो, बाजूला बांधायचे जरा स्वच्छ जाग्या, स्वच्छ जाग्यावर बांधायचे आणि स्वच्छ जाग्यावर बांधायचे, पेंट ठेवायची, पेंट ठेवायची, पेंट मध्ये काय गोळी पेंट, गोळी पेंट, नंतर भुगा भुसा भुसा, आणि नंतर शेणकूर, आणि नंतर दारा, आणि खाली टाकून निवांत बसून द्यायच्या, असं शेड्यूल असतं. आणि 12 वाजता परत पाणी पाजायचं, खाली टाकायचं पाणी पाजाय, बसून सकाळी सकाळी खायला टाकायचं, 11 वाजेपर्यंत भाकर साडे 11 पर्यंत झुकून द्यायच्या, चांगलं पोळ खाऊन द्यायचं, मग पाणी प्यायचं. हां, वैरण टाकली थोडी की पाणी. आता किती 1/2 लिटर झालं असेल, रेट काय भेटतो दुधाला? 29 पर्यंत असतात. मित्रांनो बघा, आत्ता अगदी पाठीमागच्या महिन्यापर्यंत 25 वर जात नव्हता, 24-25 आणि त्यानंतर आता 27-28 कुठं जातो आहे, 27-28 आणि हेच दूध आहे ना गायचं, मुंबईला 48 रुपये लिटरने भेटतं, 48 म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 20 रुपयाचं मार्जिनमध्ये आहे ट्रान्सपोर्टेशन आणि हे चार्ज. आणि शेतकऱ्याचं गोळीपेंड सांगा किती महाग झाली. गोळीपेंड म्हणलं परवडत नाही, गोळीपेंड किती 60 किलोचं पोतं, 55 किलोचं पोतं कितीला आहे? 1300 रुपयाला, 1350 रुपयाला, आणि आठवड्याला 1 पोतं लागतं, 4 पोती म्हणजेच 4 गायांना. दुधाचा जेवढा इन्कम आहे ना, त्यातला अर्धा इन्कम तर गोळीपेंडवरच जातो, आणि गोळीपेंड गरजेची गोष्टू आहे. गायांचं म्हणजे शेण नपेते, दूध जे आहे ना ते सगळं पेंडीवारी आणि खाद्यावर जातं, फक्त शेण जे शिल्लक राहतं. म्हणजे आता सध्या ट्रेलर बोलताल ना, तर किती रुपयाला आता सध्या? 5-6.5 असेल. हां, आणि डम्पिंग 4.5-5 हजार डम्पिंग जे भरायला 5 महिने लागतात एक भरायला. बघा, हा राखण करतो इकडे, दिवसभर गुरांकडे असतो, आणि त्या आता या गायच्या धारणानंतर आता ती गाय आणि तिकडे 2 गाय आहेत. आणि हे मांजर पण, म्हणजे ह्यांना दुधाचा वास लागतो तर तिकडे धार करतात आणि तिकडून घराकडून तिकडे येऊन थांबतात. हे बघा, आता सगळ्यांची गाय मध्ये असते इथे. तर हे आहे गावचं वातावरण, इकडे आहे धार चालू, तर आणि इकडे बघा खाद्य म्हणजे ठेवायचं सामान इथं ठेवायचं. इथून इथं वैरणीचं मागच्या वेळेची वैरण आहे, आता नवीन ज्वारीची काढणी झाल्यामुळे नवीन पण वैरण येऊ शकते. आणि हे बघा, नुकताच शेणकूर केलेलं आहे आणि एकदम स्वच्छता केलेली आहे, म्हणजे जेणेकरून परत खाद्यामध्ये शेण लागणार नाही. जर खाद्याला शेण लागलं तर जनावरं ते परत खात नाहीत, मग त्याचा वास घेतात. हे बघा आमची 3री गाय आणि ही आमची 4थी गाय, म्हणजे ही एकमेव गाय अशी आहे की जी आम्ही पाळलेली आहे पहिल्यापासून, आणि ही सगळीची जनावरं आहेत ना, 6 गाया आणि हे सगळं हिच्यापासून नाही, आता ही म्हातारी झाली. आम्ही याला डबरू बोलतो, डबरू म्हणजे ही पहिले डबरूसारखी मी डबकी होती, म्हणजे तब्येत वाढत नव्हती, नुसतं पोट हे वाढायचं, मग ती सुधरत तिने एवढं सगळ्या गाय दिल्या. हिची मुलगी ही पांढरी, हे बघा मित्रांनो बिल्ल, यांच्या नावावर आधार कार्ड येणार आहे. आणि हे बघा, यांना एक विशिष्ट असा नंबर दिलेला आहे यांना प्रत्येकाला, आता गायांचं पण आधार कार्ड तयार होणार आहे. आपला पशुवैद्यकीय डॉक्टर जो असतात ना जिल्हा परिषदेचे, त्यांनी हे लावलेलं आहे. आणि हे बघा तिकडे आमचा मळा, ही गायांसाठी पाण्याची सोय टाकी, आणि हा आमचा गोठा नुकताच बनवून घेतला आहे. या गोठ्यामध्ये गाया असतात, त्यांना गरम होऊ नये म्हणून ते हिरवा पडदा असतो. आता इकडे
तिकडे वासर बघा, वासर बांधलेत. तिकडे आत मी शेणकूर चालू आहे. हे बघा आता भाला कसा घालायचा ना आपण ते पाहूया. बघा त्या मांजराच्या गायीमध्येच असं काही झालंय का, भाला घातला आणि गाय पडली? नाही ना. हे बघा तुमचं दुसरं कुत्रं आलं. हे बघा गाय पाय उचलते, अशा वेळेस गायला धरावं लागतं समोरून. आणि तिकडे ते मांजर वाट पाहतंय, तिकडे कुत्र्याकडे बघतंय, कुत्र्याची भीती वाटते, माणसाच्या जवळ येऊन बसते. त्याला माणूस म्हणजे जवळचा म्हणजे सेफ वाटतो. आणि बघा इकडे किटली ठेवली 10 लिटरची. आता मांजर खाली थांबलंय गायच्या, गायने पाय दिला तर राहील का? गायला गुंजरल्यानंतर गाय पाय उचलत नाही, गुंजरावं लागतं. म्हणजे कधी कधी एक माणूस इथं पुढे गुंतो आणि एक माणूस धार काढायला पाठीमागे. तर आता ही धार झालेलं आहे आणि आता पुढची धार गाय तिकडे. तेव्हा 5 लिटर झाला असेल. तर मित्रांनो तिकडे आहे गावचा सकाळचा सूर्योदयाचा सूर्य, दिसेल की नाही माहीत नाही. आणि हे गावचे वातावरण, हे सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांची लगबग. आणि आता 3 गायांची धार काढून झालेली आहे. गाया कोणत्या आहेत? गाय कोणत्या आहेत? जर्सी आहेत. तर मित्रांनो आता धारा झालेले आहेत आणि आता आई भाला काढते आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? पेंट ठेवायची, धार झाली. पेंट ठेवून खायला टाकायचं? पेंट ठेवून खायला टाकायचं.
हे बघा मित्रांनो, ही एक बादली आणि तिकडे पण आहे, मग दाखवतो बीट किती निघालं. मित्रांनो बघा, आता धार झालेली आहे आणि धारेनंतर खाद्य म्हणजेच गोळीपेंड ठेवण्यात येते. एक एक किलो ठेवतो एक गायला आणि थोडीशी वासरांना. बघा पेंड घेऊन चाललोय, म्हणजे जनावर अशी ओढ घेतात. किती यांची घाई पेंडीसाठी. खुश हे बघा इकडे यांची पण खाई. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवायचं होतं. गावाकडे शेतकऱ्यांची सकाळ कशी असते ते दाखवायचं होतं. आता हे दूध काढलं, ते दूध रतिबाला म्हणजेच लोक अर्धा लिटर एक लिटर घेऊन जातात आणि नंतर डेअरीला दूध घालतो. अशा पद्धतीने आपण आता गावचे ब्लॉग घेऊनच येणार आहोत. गावाकडे काय जीवनमान आहे ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही फक्त एक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.